नमस्कार. या ठिकाणी आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने आहाराचं महत्त्व ह्याच्यावरती वैद्य श्री नंदकुमार मुळे यांच्याबरोबर संवाद साधतो आणि एक सामान्य माणूस म्हणून काय प्रश्न डोक्यात येऊ शकतात तर तसं शंका निरसन ह्या प्रकारातलं हे व्याख्यान असेल. आपली ह्याच्या आधी पण व्याख्यानं ही यूट्यूबवर निःशुल्क उपलब्ध आहेत, तर ती तुम्ही पाहावी, कारण ती पाहिल्यानंतर तुम्हाला हे प्रश्नोत्तर बघायला जास्ती मजा येईल. आपण वैद्यराज, पहिला प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे की तुम्ही आहाराचं महत्त्व सांगताना बरेचदा वेलीवरच्या भाज्या हा शब्द प्रयोग बरेचदा करता. हो हो. तर मला वेलीवरच्या भाज्यांचं महत्त्व का, म्हणजे तुम्ही असं वेलीवरच्या असं स्पेसिफिकली का सांगता, त्याच्याबद्दल एक थोडक्यात सांगा. वेलींवरच्या भाज्या म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, दुधी, तोंडली, पडवळ, दोडका, घोसाळ, भोपळा, या सगळ्या भाज्या त्याची फळं कापली की त्याच्यामध्ये एक प्रकारचा साल आणि मधला भाग याच्यामध्ये असा एक चीक दिसतो. तर तो जो चीक आहे तो चीक हा जास्त पोषक आहे असं आताचं विज्ञान सांगतो. म्हणजे पोटाच्या आजाराला किंवा लिव्हरच्या आजाराला ह्या पोषण ह्या भाज्यांमधून जास्तीत जास्त पोषण मूल्य मिळतात. आता प्रकार असा आहे की आम्ही आयुर्वेदाच्या जे बहुतांशी लिव्हरचा जास्त विचार करतो, लिव्हर म्हटल्यावर लक्षात येतं म्हणून आमच्याकडे एपोट म्हणतात. तर आपल्या शरीरामध्ये यकृत जे आहे किंवा लिव्हर आहे, त्या लिव्हरचा रोल एखाद्या गाडीतल्या कार्बोरेटर सारखा आहे. कुठल्याही गोष्टीचा जर सर्वप्रथम आपण खाल्लेली गोष्ट जी जाते ती सगळ्यात सुरुवातीला लिव्हरमध्ये जाते, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया होतात आणि त्या आहारातले अंशही रक्तामध्ये त्या ठिकाणी मिसळले जातात आणि ते पुढे पोचवले जातात. आता प्रश्न असा आहे की ते मिसळत असताना एकजिन्सीपणा येणं किंवा त्याला रक्ताचं पोषण करील लवकरात लवकर अशा प्रकारच्या सगळ्या क्रिया या यकृतामध्ये किंवा लिव्हरमध्ये होतात. आता त्यातल्या काहींचा शोध लागलाय, काहींचा लागायचा आहे, पण आयुर्वेदाला पहिल्यापासून माहिती आहे, कारण आयुर्वेदाची वर्गवारीच मुळात गुरुवादी गुण, वीस गुण त्याच्यावरती आधारित असल्यामुळे आपण जे खातो त्याची परिणिती गुणानुरूप कुठल्या कुठल्या प्रकाराने होते त्याच्यावरती विचार करून शरीराचा आणि प्रकृतीचा विचार केलेला आहे. आता हा प्रकार जो आहे तो लिव्हरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये कुठल्याही खाण्यातला जर अत्याचार झाला तर सगळ्यात पहिल्यांदा अटॅक होतो तो लिव्हरवर होतो. तर त्याच्यामुळे लिव्हरला जास्तीत जास्त खाण्यापिण्याच्या गोष्टींचं सहन करावं लागतं सगळ्यात सुरुवातीला. तर तो कार्बोरेटर साफ करण्याचं काम ह्या भाज्या करतात, हा एक भाग. दुसरा एक भाग म्हणजे निसर्ग नियमाप्रमाणे बघितलं तर जास्त ताकद लागली तर कुठलीही सुकलेली वेल तुटते, परंतु सहजासहजी तुम्ही कुठलीही वेल जरासा जोर लावून सुकलेली तोडायचा प्रयत्न करा तर फक्त साल तेवढी आपल्या हातात येते आणि मधला जो गाभा असतो तो त्याला जास्त थोडी ताकद लावायला लागते. म्हणजे आतून स्ट्रॉंग काटकपणा हा जो प्रकार आहे तो काटकपणा येण्याच्या दृष्टीने ह्या गोष्टी चांगल्या असतात शरीराला. शरीरामध्ये एक प्रकारचा अनावश्यक गोष्ट ज्या वेळेला साठते शरीरामध्ये तर शरीर एक प्रकारचं काटकपणा कमी करतं. तो काटकपणा वाढवण्याचं पेशीमधलं काम जे आहे ते ह्या भाज्यांमुळे जास्तीत जास्त होतो. आता हा झाला आयुर्वेदाचा भाग. आधुनिक विज्ञानाप्रमाणे बघाल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्हिटॅमिन्स, फायबर्स या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या शरीराला पोषक आहेत.